अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, एकलव्य, दंटा भेल, ख्वाजा नाईक अशा अनेक महापुरुषांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। गावातील आदिवासी बांधवांनी निरनिराळ्या वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच उपस्थित मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत शासकीय योजना समाज पर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। जागतिक आदिवासी दिन हा शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठीचा मागणी दिवस म्हणून साजरा केला पाहिजे। फक्त जे आदिवासी म्हणून प्रश्न सुटणार नाही, तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचेही मान्यवरांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। यावेळी आदिवासी रूढी परंपरा जतन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमात आदिवासी बांधवांसह इतरही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।
अखिल भारतीय अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटनेचा जिल्हा अध्यक्ष औरंगाबादचा आताच माझ्यावरती जात पडताळणी समिती उपायुक्त सचिता चव्हाण आणि जाधव सरांनी 353 एक खोटा दाखल केला. हे आदिवासी जात पडताळणी समितीमध्ये ज्या असं आयुक्त आणि आयुक्त आहे त्यांना माझा एक जवाब होता की बुवा खाली दिल्या जात नाही आणि तुम्ही पैसे गुन्हे तुम्ही काम लोकांचे करत नाही तरी पण तिथं जे काही मजूर अधिकारी आलेले आहेत ते व्हॅलिड पण देत नाही आणि मी व्हॅलिड पण देत नाही. आमच्याकडे दोन आम्ही एक भिकाऱ्यासारखे कागद मागतो जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी दर्जा या देण्यासाठी पण SDM आणि जात पडताळणी समिती आम्हाला खूप हे करते आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाने सुद्धा माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. मी त्यांना जवाब विचारला होता आदिवासी जात पडताळणी समिती भाड्याच्या घरात आदिवासी प्रकल्प कार्यालय भाड्याच्या घरात आदिवासी मुलांचे 12 वसतिगृह हे भाड्याच्या घरात आदिवासींच्या मुलींचं वसतिगृह 4 आदिवासी मुलींचं वसतिगृह औरंगाबादला ते पण भाड्याच्या घरात हे आदिवासीच्या हे भाड्याचे घर भाडेकरू जे आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये आणि जात पडताळणीमध्ये जे अधिकारी बसलेले आहेत आम्ही स्वतःची जागा आयोजन करून सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आम्ही 4 एकर जागा वसतिगृहासाठी आम्ही ऍक्वायर केलेली आहे. आता आयुषी मंत्री गावी फिरून त्याचं भूमिपूजन करून गेला निधी पण आलेला आहे. आज त्या निधी यायला आणि जमीन ऍक्वायर करायला आम्हाला तब्बल 12 वर्ष झाले तरी पण ते वसतिगृह ते करत नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की बा जे शहरी विकास महामंडळ यावलं आहे ते आमच्या शिंदोडला किंवा आदिवासी स्थापन करण्यात यावं. आदिवासी प्रकल्प कार्यालय आदिवासी राहता सळगावमध्ये आदिवासी प्रकल्प स्थापन करा जसं नांदेडला आहे ज्या ज्या ठिकाणी नंदुरबार धुळे इकडे जे त्यांनी केलेलं आहे ते आदिवासी प्रकल्प कार्यालय औरंगाबादला नसून शिल्लोडला किंवा सोयगावला असावं आणि शबरी विकास महामंडळ हे इथंच असावं जिथं आदिवासी असतात तिथंच आम्हाला आमच्या माता बहिणींना ते जाण्याचा त्रास होणार नाही. त्याकरता जे स्थानिकचे जे आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे आदिवासी जात पडताळणी आहे ते आमच्या आम्ही जिथं राहतो त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी त्यांनी ऑफिस ओपन करावं आणि उभं राहावं आणि स्वतःच करावं भाड्याचं नाही. आणि जात पडताळणी समिती आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये जे काही भाड्या तत्वावरती कर्मचारी अधिकारी घेतलेले आहे त्याचा शासनाचा कोठा भरावा आणि शासकीय कर्मचारी नेमावं. जात पडताळणी समितीमध्ये पण भाड्याने पोलीसवाले आणलेले आहेत जे रिटायर झालेले आहेत ते भाड्याने आणलेले आहेत ते पण रेग्युलर पोलीसवाले भरण्यात यावे. आणि जे काही पोरं आहेत तिथं काम करणारे एकदम निव्वळ पोरं भाडेतत्वावर त्यांना घेतलेलं आहे ते काही रिपोर्ट लावले जातात काही मनमाने करतात आणि आपल्या लोकांना सरस तिथं चक्रा मारावं लागतं. धन्यवाद आपले. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.